आपला पुढचा पुरस्कार 15वा पुरस्कार मुक्त आहेत प्रशासकीय सेवेतलं अजून एक धडाडीचं नाव स्वाती देशमुख. आधी त्यांच्याविषयी जाणून घेऊया. स्वाती देशमुख प्रशासकीय सेवेतल्या धडाडीच्या अधिकारी. बीएमएसची पदवी घेऊनही त्यांनी प्रशासकीय सेवेत जाण्याचा निर्णय घेतला. जनसेवा आणि सामान्य लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी स्वाती देशमुख यांनी प्रशासकीय सेवेचा मार्ग पत्करला. सातारा जिल्ह्यातल्या धरणग्रस्तांच्या पुनर्वसनाचा प्रश्न त्यांनी तडीला लावला. 1000 एकरहून अधिक जमीन वाटपाचं आव्हानात्मक काम त्यांनी सर्वांना सोबत घेऊन विना अडथळा पार केलं. कोल्हापूर जिल्ह्यातल्या चंदगड सारख्या डोंगराळ तालुक्यात त्यांनी विकास कामं धडाडीनं पोहोचवली. तहसीलदार म्हणून कार्यरत असताना त्यांनी वाळू माफियांना धडा शिकवला. कृष्णेतला बेकायदा वाळू उपसा त्यांनी नियंत्रणात आणला. प्रशासनात आपल्या कार्यानं वेगळा ठसा उमटवणाऱ्या स्वाती देशमुख यांचा मुक्ता सन्मान देऊन News 18 लोकमत आज गौरव करत आहे. विनंती करेल स्वाती देशमुख यांना की त्यांनी व्यासपीठावरती व्हावं. प्रशासकीय सेवेतलं एक धडाडीचं नाव. सरकारी सेवेत काम करत असताना अनेक समस्या असतात. त्या व्यासपीठावरती ज्यावेळेस एखादी स्त्री काम करत असते तेव्हा मात्र त्याला पॉझिटिव्हिटी येते. त्या धडाडीने स्वाती देशमुख यांचं काम सुरू असतं. सर्वप्रथम News 18 लोकमत परिवाराचे खूप खूप धन्यवाद की प्रशासकीय अधिकाऱ्यांना मॅडम खूप कमी असे क्षण मिळतात की कौतुक मिळतं. परंतु अशी कौतुकाची थाप जर प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या पाठीवर पडली तर निश्चित एक उर्मी आणि एक आशादायी प्रशासन लोकांना उपलब्ध करून देण्याची जी उर्मी आहे बळ आहे ते निश्चितपणे मिळतं. आणि मगाशी आशुतोषजी म्हणाले की माध्यमांचं काम आहे की एखादी समाजातली चांगली वाईट घटना जर असेल तर ती प्रशासनापर्यंत पोचवणं आणि आम्हाला रिॲक्ट करायला आपण भाग पाडता. आणि अतिशय तंतोतंत हे खरं आहे की आपण जेव्हा काही घटना आमच्यापर्यंत पोचत नाहीत तेव्हा माध्यमं आमच्यापर्यंत ती पोचवतात आणि मग त्याच्यावरती विधीसंमत किंवा कायद्याला अनुसरून आपण आम्ही प्रशासकीय अधिकारी काम करतो. तर या मुक्ता सन्मानाच्या निमित्ताने खरोखरीच आपण जो आम्हाला सन्मानित केलं सर्वांना तर त्याबद्दल मी आपणा सर्वांची खूप आभारी आहे. News 18 लोकमत परिवाराची पण खूप आभारी आहे. म्हणजे अगदी तलाठ्यापासून विभागीय आयुक्त आणि वरती सचिवांपर्यंत काम करणारे सगळे प्रशासनातले वरिष्ठ अधिकारी आणि ऑफकोर्स मॅडमसारख्या आमच्या ज्या पदाधिकारी आहेत या सर्वांच्या मदतीनं एक सुप्रशासन आणि एक आशादायी प्रशासन सगळ्या सामान्यांना उपलब्ध करून देण्याचं एक बळ मिळतं. आणि म्हणून या व्यासपीठाचेही खूप खूप आभार. एक संस्कृत सुभाषित आहे, आशा नाम मनुष्याणाम कश्चित आश्चर्य शृंखला. म्हणजे आशा म्हणजे होप नावाची एक अशी आश्चर्यकारक बेडी आहे. यया बद्धा प्रधावंती मुक्ता तिष्ठंती पंगुवत. म्हणजे जिने बांधलेले लोक म्हणजे आशारूपी बेडीने बांधलेले लोक जीवनामध्ये मार्गक्रमण करत राहतात आणि याच्यापासून मुक्त असलेले म्हणजे निराशाग्रस्त लोक मात्र एका जागी बसून राहतात. आणि म्हणून आम्हाला असं बसून राहायचं नाही, आम्हाला आपण या सन्मानानं प्रेरित केलेलं आहे आणि आम्ही एक निश्चितपणे एक आशादायी प्रशासन समाजासमोर नेण्याचा किंवा देण्याचा प्रयत्न करू. त्याबद्दल आपण सर्वांचे खूप खूप आभार, धन्यवाद. आपलं अभिनंदन आणि आपल्याला खूप खूप शुभेच्छा. प्रशासकीय सेवेत अशाच पद्धतीने यापुढे वेगवेगळ्या समस्या सोडवण्यासाठी आपली वाटचाल सुरू राहो. पण आत्तापर्यंत News 18 लोकमतच्या या सोहळ्याच्या माध्यमातून आम्ही वेगवेगळ्या क्षेत्रातल्या महिलांना सन्मानित केलेलं आहे. आणि वाईट एकाच गोष्टीचं वाटलं की गेल्या 3 वर्षात हा सोहळा होऊ शकला नाही, कारण पॅन्डेमिक सिच्युएशन असल्याकारणाने ह्याच सगळ्या रणरागिणी ज्या कायम आम्हाला आमच्या सोहळ्याच्या माध्यमातून भेटतात त्या काम करण्यात व्यस्त होत्या. आपण देखील या सगळ्या पॅन्डेमिक सिच्युएशनमध्ये काम करण्यात व्यस्त होतात. म्हणून आज जर आमच्या या पुरस्काराच्या सोहळ्याचं स्वरूप तुम्ही बघितलं तर फार वेगवेगळ्या क्षेत्रातल्या महिला ज्या आहेत त्या समोरासमोर भेटल्यात. म्हणजे अगदी ताईसमोर बसलेल्या आहेत, ते छोटे खाणी सायकलचं दुकान चालवतात. बऱ्याच वेळेस म्हणजे या गोष्टीचं कौतुक वाटतं की मी त्यावेळी म्हणालो की कुठल्याही एका व्यवसायाला तोच एक व्यक्ती किंवा त्याच लिंगातली व्यक्ती दिसली पाहिजे असं काही नाही आहे. स्त्रीने ठरवलं तर ती काहीही करू शकते हे ताईंनी खरं तर त्यांच्या या कामाच्या माध्यमातून दाखवून दिलेलं आहे. कन्स्ट्रक्शन म्हटल्यानंतर धीरोदत्त नायकाप्रमाणे कमरेवरती हात ठेवून आपल्याला साईटवर पुरुषच दिसतो, पण त्या साईटवरती ताई पण आपल्याला दिसतात. आणि चौथा मजला, पाचवा मजला आणि स्लॅब का पडला नाही असं ज्यावेळेस हक्काने किंवा ठामपणे दाटवून विचारायचं असतं तिथं ताई देखील आपल्याला बघायला मिळालेल्या आहेत. आणि कोकणाबद्दल जर बोलायचं झालं तर अंध मुलांची निवासी शाळा खरं तर ताई एक फार मोठं आव्हान आहे. असाही एक अंध मुलगा मी बघितला होता की ज्याला कळलं होतं की साधारण 1.5 वर्षांनी माझी दृष्टी जाणार आहे आणि तरी ब्रेल लिपी शिकायला सुरुवात केलेली होती.
म्हणजे हे माझ्यावरती येऊ शकतं हे ठाऊक असताना त्यासाठी तयार राहणं हे फार कठीण असतं, आणि ताई तुम्ही ते लहान मुलांकडनं करून घेता. आपण आपल्या पुढच्या पुरस्कारांकडे वळूया. पुढचा पुरस्कार देण्यासाठी सुरुवातीला ओम साई एंटरप्राइजेसचे CEO ज्यांना मी वर व्यासपीठावर आमंत्रित करते, नारायण एन. आपलं स्वागत. ॲक्च्युली या सगळ्यांचं नाव घेण्याचं कारण इतकंच की या सगळ्यांच्यामुळे हे आमच्या बरोबर उभे असलेले जे स्पॉन्सर्स असतात त्यांच्यामुळे आमचा कार्यक्रम इतका चांगला मोठा भव्य दिव्य होऊ शकतो. त्यामुळे खूप खूप थँक्यू नारायणजी.